सर सांगता सांगता त्यांना त्यांना आम्ही त्या भुरग्यांक घेऊन ट्युशनांक वयताली. रातची सांगली रातची घालताली. इतली आम्ही पेरेंट्सांनी इतली मेहनत घेतलेली. सर आमच्या भुरग्यांक गोयच्या भुरग्यांनी फॅसिलिटी दिली हा ती महाराष्ट्राच्या भुरग्यांक कित्याक बेनिफीट घेवचे. आमच्या भुरग्यांक मेळोंक जाय न्हू त्यांच्या. आमच्या भुरग्यांक सरळ फेल करून घातले रिझल्ट सगळो फेल येयला आनी त्यांच्या भुरग्यांक सगळे नकली कागदपत्रां करून त्यांच्यानी कशें ऍडमिशन कोणी दिताय ऍडमिशन हेचेर चौकशी जावची. ट्युशनांक जायत घालताले सर जेन्ना जेन्ना सांगताले तेन्ना तेन्ना आमी हाडटाली. सर सातांक आपयतालो भुरगीं आमची साडे धांक घरा पावताली आनी इतलो आमी स्वता तेंचो अभ्यास घेतला आनी म्हाका गॅरंटी दिसताली म्हाजे भुरगे पास जातले आनी इवन पळय पास म्हणून रिझल्ट सुद्दां येयलो. आनी मागीर सरान म्हाका सांगलें नवोदयाच्या सरान कॉल केल्या उपरांत सांगलें सर म्हाजो रिझल्ट पास येयला आनी आतां फेल कसो ना ते फेल म्हणून सांगलें मिस्टेक जाली म्हणून सांगलें. म्हाका पर्सेंट ना फक्त पास म्हणून रिझल्ट येयलो. तूं खंयच्या सरा कडेन उलयल्लें? हांव अतुल पांडेकर. मागीर तेणी सांगलें ना तुजे चेडू फेल जाला म्हणून तो रिझल्ट फेल म्हणून सांगलें मिस्टेक जाल्या म्हणून. मागीर थोडेसान आमकां कळ्ळें की हे म्हणजे कोणी कोणी हेंच्यांनी सांगलें आमकां की 25 भुरगीं भायलीं येयल्या म्हणून. सो आमची गोंयान भुरगीं आसताना भायलीं कित्याक अफकोर्स केलाच आसतले न्हू. मे बी तो भुरगो पास जाला आसतलो हेंच्यांनी ते पयशे जर मेळटा जाल्यार ते कितें करूं शकना. श्री क्लासीस त्यांच्या बरोबर तर त्यांच्यानी सांगला की आम्ही तुम्ही भुरग्यांक घेऊन येयात 38,000 आमच्या भुरग्याची पर हेड फी असतली आणि वाळपय नवदलन आम्ही त्या भुरग्यांक सिलेक्शन करपाक रेडी आसा म्हणा. आणि आमचो एक मनीस आता वाळपय हा सर हा तो सर सगळे आपले डुप्लिकेट कार्ड्स इवन रेजिडंट सर्टिफिकेट आणि किरे इवन सगळे पेपर कारवाई किरे हा ते सराक दोन करता म्हणा प्रिन्सिपलाक तर जेएनव्हीच्या. तर तुमकां जाय जाल्यार आम्ही सर तो ऑडिओ रिकॉर्डिंग सुद्धा दाखवू शकता सर. हे फावटी फर्स्ट टाइम आमकां असं कळून येला की नॉर्थ गोवाच्या भायली भुरगीं म्हणजे नॉन नॉर्थ गोवन्स भुरगीं ही भुरगीं हांगासर हांगासर सिलेक्ट जाल्ली आसा जेएनव्हीसी एग्जामीन आनी तो आमच्या भुरग्यांचेर अन्याय जाल्लो आसा. कारण आमची भुरगीं नेमकीच कितली आसा थोडीच भुरगीं आसा गोंयाची आनी ती पेरंट्स थोडी हार्ड वर्कींग घेवन आपल्या भुरग्याक बाबा एकदां ऍडमिशन मेळचें म्हणून खूप मेहनत घेता आनी कोचिंगेक धाडटा आनी त्या भुरग्यांचेर आयज हो अन्याय जाल्लो आसा. सो त्या खातीर आमी आयज कलेक्टराक रिप्रेझेंटेशन दिवपाक गेल्ली की ह्या भुरग्यांची सखोल चौकशी करची आणि जर ते बाबा ते भुरगे नॉन गोवन असा जाल्यार त्यांचे योग्य ती कारवाई करची. आणि हो जो प्रोसिजर आता तो ऍडमिशन प्रोसिजर स्टार्ट झाला तो बेगिनातल्या बेगीन होल्ड करचो. सगळे हे करून ते एंट्री जेन्ना जे घेता त्या फॉर्माची त्यांना सगळी ती माहिती त्यांना दिवची पडटा ती खुशा गावात राहता खुशा तालुक्यात राहता. पण त्यांच्यानी एंट्री पहिली नवोदन विद्यालयात त्या भुरग्यांची घेतली कशी हो आमकां हे करचो पडटा शोध घेवचो पडटलो. दुसरी कडेन आता जेन्ना पास जाली भुरगीं ती पास जाली जवळजवळ 25 भुरगीं जी आसा ती सगळी व्हिडिओच्या माध्यमातून आमकां कळटा की ती भुरगीं भायली आसा म्हणून. कितें ती भायली भुरगीं त्यांच्यानी घेतली कशी हेतून आणि घेताना आता ते परत त्यांच्यानी सगळी ते हे मागला कितें त्यांचे डॉक्युमेंट सगळे मागल्या ते नवोदन विद्यालयात जे प्रिन्सिपल असा किंवा मामलेदाराच्या माध्यमातून त्यांच्या कडेन वरती त्यांच्यानी ज्या 25 भुरग्यांचे सगळे त्यांच्या पेरंट्सांचे आणि त्या भुरग्यांचे सगळे डॉक्युमेंट ती खुशा इस्कॉलात शिकल्या पहिली ते चौथी खुशा इस्कॉलात शिकल्या पाचवी ते खुशा इस्कॉलात घेतली सगळे ताजो माहिती त्यांच्यानी मामलेदारान डेप्युटी कलेक्टरान आणि नवोदयाच्या प्रिन्सिपलान घेवची त्याच्या उपरांतच त्यांना ऍडमिशन किंवा तो विषय घेवचो. त्याच्या पहिली अजिबात त्यांना ऍडमिशन दिवचे न्हू कारण 14 तारखेक त्यांना लास्ट त्यांना हे दिव म्हणून सांगला डॉक्युमेंट हाड म्हणून सांगल्या. त्या खातीर ह्या गोष्टीचेर आणि खास करून म्हाका अशें दिसता की स्थानिक जो आमदार आमचो विश्वजीत राणे आसा तेणी हेजेर खास करून लक्ष घालचे फोकस घालचो. कित्याक सांग उत्तर गोव्याचे हे आसा हे जे विद्यार्थी आसा ते अनेक म्हज्या आमच्या विद्यार्थ्यांक जवळजवळ तेणी सॉल्व केल्या उपरांत चेक केल्या उपरांत 71% मार्क पडलेले. कितें हांव पास तो हे जातलो असो विषय म्हणना की तो जातलो म्हणून पण ही वेगळ्या माध्यमातून ती सिंधुदुर्ग भागातून ही जवळजवळ 25 विद्यार्थी येयले ते कशे येयले आणि आमकां जी नावां मेळ्ळी जे व्हिडिओचेर त्यांची नावां धाडली आणि हेजेर सिलेक्शन जे आसा ते अशी भुरग्याच्या सिलेक्शनाचेर आणि खास करून त्यांच्यानी जनरल हेतून कॅटेगरीन घातली. जनरल कॅटेगरी त्यांच्यानी कित्या खातीर घातली जनरल म्हणल्यार ओबीसी किंवा एसटी सर्टिफिकेट करपाची काय व्हडलेश्यो गरज ना न्हू जनरल कोणी कशी हे करूं येता अशा खातीर जनरल ही चडशी भुरगीं आसा ती जनरल हेतूर आसा आणि खास करून रुरल हेतूर रुरल त्यांना चड संदी मेळटा. हेचेर आमच्या कलेक्टरान डॉक्युमेंट त्यांना दिवच्या पहिली रेसिडंट जाव ज्या प्रकारचो डॉक्युमेंट दिवच्या पहिली त्याचप्रमाणे मामलेदारान आणि जेएनयूच्या प्रिन्सिपलान हे सगळे त्यांचे चेक करूनच त्या भुरग्यांक 25 भुरग्यांचे इन्क्वायरी करूनच त्यांचे पुढे किती तरी निर्णय घेतो त्याच्यापेक्षा अजिबात हे करचो ना.